The issue of online education was hotly debated in assembly session on Monday. The chief minister admitted that there were network issues and blamed locals for not allowing the towers in the areas. The issue of school fees also came up. Independent MLA Rohan Khamtek questioned why the proposal for Wi-Fi hotspots and intranet connectivity planned in villages and schools during his term as IT minister were not carried forward. Along with online education, MGP MLA Sudhin Devulikar and Goa Forward MLA Vijay Sardesai also raised questions about the online exams. Independent MLA Rohan Khamtek said it was sad to see students from Sulla to walk towards Silok in search of network as government failed to bring connectivity in the village. MGP MLA Sudhin Devulikar said online education is not feasible as some parents cannot afford a smartphones for their children. Education चालू केले ते टीचर सगळे इस्कॉलात येतालाय एमएचए गाईडलाईन प्रमाणे 31 तारीख पर्यंत या जुलैचा तांका इस्कॉलात येऊ नका म्हणून सांगितले पण तुम्ही तांका इस्कॉलात आपयले तातू मका देणे घेणे ना आता ऑनलाईन कनेक्टिव्हिटी जर ना जाल्यार भुरगे गरीब भुरग्यांकडेन परत आतां जे बाब रवीन प्रश्न मांडलो की मोबायल अवेलेबल ना पयलीं माननीय चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर आसता तेंय सांगचें कारण आज कितलींशींच गरीब भुरगीं आमचे कडेन येता सरपंचा कडेन वता खुद्द टिचरां कडेन वता आनी कमिटी कडेन वता की आमकां कसो तरी एक ल्हानसो मोबायल घेवन दी म्हणून गोंयांत खूब जाग्यार कनेक्टिविटी ना आनी आयजूय बी लोक टॉवरा खातीर विरोध करता आत्तां हें जाल्या उपरांत रिसंटली सुद्दां दोन तीन जाग्याचेर टॉवर घालपाक गेले आसत जाल्यारय तेंच्यांनी विरोध जो आसा हो दाखयलो म्हणून म्हाजी तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक कळोवणी इतकीच आसा की ज्या ज्या जाग्यार आमी आमची टॅलिकॉम पॉलिसी नवीन टॅलिकॉम पॉलिसी आसा रोखडेच येता बऱ्याच जाणांनी म्हणजे नवीन टॉवर हाच्या खातीर ऍप्लिकेशनूय आसा आनी नवीन टॉवर पेंडींगूय आसा म्हणजे वेगवेगळ्या जाग्याचेर ज्या ज्या जाग्यार अप्रॉक्सिमेटली गोंयांत ना म्हटलें जाल्यार ऍप्लिकेशन दिल्ल्या प्रमाणे म्हाका दिसता 200 to 250 जाणांची ऍप्लिकेशन पेंडींग आसा म्हणजे ग्रामीण भागांत टॉवर घालपा खातीरूय तेंच्यांनी ऍप्लिकेशन मागला बट परत जातालें कितें तर हांगासल्यान तेंकां एलाव केल्या उपरांत थंयसर लोकल कोण तरी ग्राम पंचायत आसतलो लोकल कोण तरी थंयसले गांवांतले लोक आसतले हे टॉवरा खातीर सदोदीत विरोध करीत आयिल्ले आसा हाज्या फुडें तरी कनेक्टिविटी खातीर कोणी विरोध करचो न्ही म्हणून म्हाका दिसता हें जर कनेक्टिविटीचो विशय जर सुटलो जाल्यार आतां न्ही म्हणजे ह्या स्थितींतल्यान आमकां फुडें वचून म्हणजे हो प्रॉब्लम केन्ना जावपाक जायना ह्या स्थितींत आमी तयार रावपाक जाय दुसरें तुमी ग्रॅज्युएट लेवलची एग्जाम म्हटली कारण जी एग्जाम आमी ऑनलायन घेवपाक सोदता म्हणजे तो आपल्या घरा कडेन पेपर बरयतलो आनी ताज्या उपरांत तो अपलोड करतलो म्हाका खबर आसा कारण ही स्थिती आत्तां जी गोंय राज्याचेर जी आयल्या की ह्या स्थितींतल्यान आमकां वयचेंच पडटलें कारण आमी जर परिक्षा घेवपाक गेले जाल्यार बरेचशे लोक परिक्षा घेवं नाकाय म्हणून विरोध करता आत्तां आमी डिप्लोमाची परिक्षा डिप्लोमाची एग्जाम्स ऑफ डिफरंट सॅक्टर्स ताजी चालू आसा म्हणजे फक्त म्हाका दिसता डिप्लोमा इंजिनियरींगचे काही पेपर्स उरल्या ते 8 ऑगस्ट पर्यंत सोंपता बट ती एग्जाम घेवं नाका म्हणून काही जाण विरोध करपाकूय हांव येता कंप्लीट करता ती एग्जाम घेवं नाका हा पॉझिटिव्हूय मेळ्ळो थंयसर बट त्या क्लासरुमांतले तेंच्यांनी सगळे सोशल डिस्टन्सींग आसताले आनी नॉर्म्स जे सांगल्या ते सगळे नॉर्म्स पालन करून तेंच्यांनी एग्जाम घेतल्या आनी हांव कळपा खातीर सांगता की जो एक भुरगो एग्जाम दिता आसतना जो पॉझिटिव्ह आसलो त्याच्या क्लासरुमांतले 12 भुरगे आसले त्या 12 भुरग्यांक परत टेस्ट केल्या त्या 12 एकूय पॉझिटिव्ह येवंक ना हे हांव इतके प्राऊड सांगू शकता कारण तितकी काळजी जी आसा हे आमच्या टॅक्निकल एड्युकेशन डिप्लोमाची एग्जाम घेता आसतना तेंच्यांनी घेतल्या आनी तेकाच लागून तेंची एग्जाम जी आसा म्हणजे डिप्लोमा इन फार्मासीची कंप्लीट जाली हॉटेल मॅनेजमेंटची कंप्लीट जाली आनी इंजिनियरींगच्यो 3 ट्रेडी उरल्या डिप्लोमाच्या त्यो 8 ऑगस्ट पर्यंत सगळ्यो कंप्लीट जातल्यो बट ग्रॅज्युएट लेवल युनिवर्सिटीन हे डिसिजन युनिवर्सिटी लेवलाचे युनिवर्सिटी घेता हे घेवपाचे बींग अ ऑटोनॉमस बॉडी तांच्यांनी ऑनलायन एग्जाम घेवपाचे डिसिजन घेतला तितूर आमी इंटरव्हीन गव्हर्नमेंट म्हणून इंटरव्हीन करूंक ना बट तुम्ही म्हणटा ती गजाल म्हज्याय लक्षात आसा की तो कित्याक कॉपी मारचो ना बाकी तो पेपर कित्याक पळोवन बरोवचो ना कारण इट इज आफ्टर ऑल 3rd इयराची एग्जाम हे म्हाकाय कळटा हांव ना म्हणना तुमचे बाबतीत कारण तो पेपर 3 वरांच्या ऐवजी 4 वरां म्हाका अपलोड करपाक उशीर जालो म्हाजो पेपर आतां अपलोड करून घेवचो हे सगळेच जाण सांगताले आनी म्हाका दिसता ताका लागून ती फायनल इयर ग्रॅज्युएटची एग्जाम आसा बट तांच्यांनी डिसिजन घेतला ही एग्जाम घेवपाची आनी निश्चितच म्हाका दिसता ती ताका त्या पद्दतीन ती एग्जाम घेवपाक तांच्यांनी डिसिजन घेतलेले आसा युनिवर्सिटीन सवाती माशे एकूच लास्ट सवाती माशे ही एक्सेप्टेड डेट दे वील कॉपी दीस इयर एन्ड ही वील अशे तरेन ती एग्जाम कित्याक घेवपाक जाय
हो मुझो प्रश्न अशी हेजा आमची गरजूच ना. कॉपी मारून जर तो पास जातलो प्रत्येक भुरगो जो हुशार एक मिनिट एक मिनिट हुशार भुरगो जो खरो हुशार आसा तो थंयच उरतलो. म्हजे सांगपाचो अर्थ कॉपी मारून पास जालो न्हय, हुशार भुरगो जो आसा जो डिस्टिंक्शन किंवा 90% मार्क घेता तो भुरगो सकयल पावतलो हें सांगपाचो प्रयत्न म्हजो. आतां दुसरी गजाल आसा कनेक्टिविटी खातीर तुमचे कडेन प्रायमरी स्कूल्स आसा तुमच्या जागे आसा. तुम्ही जर गॅस पायपलायन घालू शकता विदाऊट टेकिंग एनओसी फ्रॉम पंचायत म्युनिसिपालिटी एवरीथिंग जाल्यार व्हाय नॉट टॉवर्स. दीस इज माय क्वेश्चन, व्हाय नॉट इन प्रायमरी स्कूल. प्रायमरी स्कूल तुमचे कडेन जाय थंय आसा, वयल्यान तुमकां 20,000 रुपया पर मंथ रेवेन्यू मेळटलो. यू वील गेट इश्यू सर्कुलर कार्ड आनी इश्यू कर. स्पीकर सर, पयलीं म्हणटा हांवें कॉफी मारून पास जातलो हें हांवें म्हणूंक ना. ओके, मारूं शकता. हांव सांगता, हांव परत करेक्ट करता, हांवें म्हणूंक ना की कॉफी मारून पास जातलो म्हणून खंयसरूच, पण मारूं शकता. बट तुमच्या सजेशनाच्या नुसार आमी युनिवर्सिटीक सजेस्ट करू शकता, बींग अ ऑटोनॉमस गव्हर्नमेंट डायरेक्टली तेंकां डायरेक्ट करूंक शकना की आमी सजेस्ट करपाक शकता. क्वॉलिटी ऑफ एज्युकेशन समज म्हणटा जाल्यार बाय नाव द सर्वे शुड हॅव बीन कंप्लीट. आमी इंटरनल सर्वे केल्ली आय टी आसतना आनी तेन्ना आमकां कळिल्लें की 25% लोकां कडेन स्मार्टफोन ना. मुख्यमंत्र्यान ते कॉन्ट्रडिक्ट करचे. 10% सुमार लोक आसा बापूय जांच्या कडेन स्मार्टफोन आसात ते सकाळीं कामाक वतात, सांजचे येतकर भुरग्याक फोन दिता की तांचे कडेन दिवपाक आनी फोन ना, दे कांट अफोर्ड इट. ह्या वर्साची स्टडी न्ही स्पीकर सर, हे फाटल्या वर्साची. वेन आय वॉज होल्डिंग द पोस्ट ऑफ आय टी मिनिस्टर, वी वेर ट्रायंग टू पूट फायबर टू द होम, वी वेर ट्रायंग टू क्रिएट वायफाय स्पॉट्स, वी वेर ट्रायंग टू क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर इन स्कूल्स. हे सगळे करपाचे येवजण आशिल्ली. पूण आज स्पीकर सर, आमी जेन्ना वी आर रनिंग थ्रू दीस, आमी एक तांबडी सुर्ला कोण तरी भुरगीं वयर रेनकोट घालून शिकता, ई लर्निंग करता म्हण सांगता. डिजिटल लर्निंग हॅज टू बी एक्सेप्टेड, डॅट इज द ओन्ली मोड. तातूंत कितें जालां स्पीकर सर, 18A समज बाब प्रसाद गांवकराचो स्टार क्वेश्चन आयचो पयलो जाल्यार सब आन्सर सी, गव्हर्नमेंट इज सेईंग, एज्युकेशन डिपार्टमेंट इज सेईंग दॅट द इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट रेडी बिकॉज नेटवर्क इक्विपमेंट्स ऑप्टिकल फायबर हॅज टू बी रिप्लेस्ड. वी हॅव टू फाईंड द फॉल्ट्स, वी हॅव टू इम्प्रूव द फॉल्ट्स, वी हॅव टू इम्प्रूव द नेटवर्क कनेक्टिव्हिटी. हे ह्या रिप्लायचे एज्युकेशन डिपार्टमेंटान दिल्ले आसा वेन चीफ मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड दॅट ही इज ट्रायंग टू गीव अस ऑनलाईन एज्युकेशन एन सगळे चालू आसा. म्हाका सगळ्या स्कुलांनी म्हणजे स्टार्ट फ्रॉम द जून टू टील जुलय एंड पर्यंत तांच्यांनी मागीर तो खंयचोय टिचर आसुनी, इवन दो तो खंयच्या सब्जेक्टाचो टिचर आसतलो, म्युजीक टिचर आसतलो, तो पीई टिचर आसतलो, हाजो रिपोर्ट जो आसा हो 30 जुलय पर्यंत डिपार्टमेंटा कडेन पावपाक जाय. हे स्ट्रिक्टली आमी सांगला की फाटल्या 2 महिन्याच्या कार्यकाळांत तांच्यांनी ऑनलायन आनी ऑफलायन मोडांत किंवा प्रायमरी शिकयता आसत जाल्यार वर्कशीट कितल्या भुरग्यां कडेन पावले, कितलो सिलेबस कवर केलो, आनी जर खंयचेय भुरगे एखाद्या वेळी डिवायस ना म्हणून उरला जाल्यार ते खंयचे भुरगे उरला आनी ताज्या खातीर फुडली स्ट्रॅटर्जी कितें, हाजो आमकां सगळो रिपोर्ट हो 30 जुलय पर्यंत आमच्या डिपार्टमेंटा कडेन पावतलो. गोवा बोर्डान ऑलरेडी डिसिजन घेतला, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड हाजो 30% सिलेबस जो आसा हो कट केला कन्सर्न स्कुलांक. ऑलरेडी गोवा बोर्डांतल्यान डिसिजन जे आसा आनी डायरेक्शन हे गोवा बोर्डांतल्यान गेला, त्या खातीर तो सिलेबस खंयचो आसतलो हाजेरूय तांच्यांनी ऑलरेडी तांकां कळयलां. फक्त कन्सर्न इतकोच आसा की आतांच्या ऑनलायन मोडांत खंयचो जर स्टुडंट्स चुकोन म्हणजे स्पेशली वीथ द 10th स्टँडर्ड आनी 12th स्टँडर्ड जर उरला आसत जाल्यार ताची काळजी पर्टिक्युलरली त्या टिचरांक घेवची. पूण हय, खंय तरी आमी गायडलायनीन म्हटलां एखादो स्टुडंट्सा कडेन जर डिवायस नासत जाल्यार त्या टिचरान पर्सनली वचून ताका जर विचारपाक जाय आसत जाल्यारूय ते विचारचे. हें आमी म्हटलां, आमी ना म्हणना त्या बाबतींत, बट त्या पर्सनली एकूय स्टुडंट्स जो आसा हाजो सिलेबस खंयसरूच मीस जावचो न्ही ताका, हाज्या खातीर सगळी डायरेक्शन डिपार्टमेंटाच्या मार्फत दिल्ली आसा. आमी ऑनलायन जे आसा पयली डिस्करेज करूंक ना. एखाद्या कडेन डिवायस नासत जाल्यार टिचरान वचून ताजी चवकशी करपाक जाय. त्या खातीरूच म्हणजे आमचो प्रत्येक फावटीचो SOP आसतलो किंवा सर्क्युलर आसतलो हो थोडेसो वेगवेगळ्या पद्दतीत आसतलो, पण आमकां सगळ्या भुरग्यांची काळजी आसा. आमकां सगळ्या भुरग्यांक म्हणजे 10th स्टँडर्ड आसा 12th स्टँडर्ड हांची स्पेशली काळजी आसा आनी तांचो सिलेबस पुराय जावपाक जाय. हाज्या खातीर एड्युकेशन डिपार्टमेंट आपल्या परीन म्हणजे सर्वतोपरी आमचे टिचर्स आनी एड्युकेशन डिपार्टमेंट काम करता आनी त्याच धर्तीचेर आमी सगळ्या टिचरांकूय बी ह्या पद्दतीत कामांक लायिल्ले आसा. की आज आमी 5 महिन्यान एज्युकेशनाचे उलयता, इज लुकींग लायक वी आर प्लॅनिंग फॉर द नेक्स्ट इयर. अनूय भुरगीं आसा नाल्यार CM-न डिसिजन घेवचे लायक केल्ला मॉडल एनीबडी की ह्या वर्सांनी शिक्षण ना, नेक्स्ट इयर आमी सरळ पास म्हणून तुमी ना जाल्यार स्पीकर सर 5 महिने जाले
intranet, what he is talking about, our honorable leader of opposition, is available at last point with POP locations at village level. Thanchan local cable operators given direct odpak, ek mahina pura speaker, sir. Let him give us a free and we will do and show. Kashe karat tyaho dakita speaker, sir. But he has to move ahead. Kida online cannot change. Online karchit patali. Intranet is the easiest with primary schools which can be clubbed together to get small community learnings with proper online facilities provided. Speaker, sir, sagle possibilities jo asa, yo ame palayta. Government aided schools incurring fees during the closure of schools was also raised. Chief Minister Pramod Sawant said that if a complaint is filed, then the government would take action. Schools have collected fees. I had written my letter to the Chief Minister also, his fees have been collected, is being collected. Speaker, sir, tane fees so vishay sanglo. Aided schoolani jar kon fees geta asat, zalyar tanchani complaint divchi. Speaker, sir, aaj parent sagle jan sangtat ki aided schoola je asa, ही प्रायमरी लेवलाचेरही फीस घेता आता ऑनलाईन शिकवपाकूय फीस घेता म्हणटा बट एकटो सुद्धा कंप्लेन दिना म्हणजे सरळ म्हणणे असा मी सर तुम्ही काढा डायरेक्टर ऑफ एज्युकेशन शुड डू इट बिकॉज द चाइल्ड द पेरेंट इज स्केर्ड पेरेंट इज स्केर्ड एका सुद्धा एडेड स्कुलात ऑनलाईन शिकवपा खातीर पैसे घेऊन उपकार ना कारण त्यांना सगळे पेमेंट्स जे असा हे गव्हर्नमेंट करता आणि ऑनलाईन शिकवपा खातीर पेमेंट कसलो लागता म्हाका दिसता टीचराक ऑनलाईन व्हिडिओ काढून घेऊ खातीर पैसे लागना आणि मॅनेजमेंटाने पैसे घेऊचे नाही आणि कोण जर घेता असत म्हणजे आम्ही जर एखाद्याक म्हणता की तू आम्ही ऑनलाईन शिकवपा खातीर जर स्कुलाची कोणाची कंप्लेन आली असत त्याच्या स्कुलाची आम्ही परमिशन विथड्रॉ करता तुम्ही आय वुड सजेस्ट तुम्ही रँडम चेक करत आम्ही रँडम चेक करता बट कोणाची तरी कंप्लेन येऊक जाय आम्ही नाही म्हटलं आणि चेक कसे करतले कोणीतरी पुढे सरून सांगूक जाय नाही गोवा फॉरवर्ड एमएलए विनोद पालयेकर रेज द इश्यू ऑफ लेबर गेट स्कॅम इन द हाऊस आमका माहिती मिळाल्या त्याप्रमाणे श्रीमती मोहिनी तारी हेल्पर पाळी कोठंबी सांग नाव घे तू म्हाका काय हरकत ना पण बीजेपीचे कामगार म्हणून वेगळे ना सगळे कामगार असत श्रीमती मोहिनी तारी हेल्पर पाळी कोठंबी तुमच्या मतदारसंघात आमच्या ऑपोजिशन लिडरां नाव घेता तो सांगता ती श्री मंगेश चोडणकर पेंटर विद्यमान पंच ओशेल पंचायत म्हजो मतदारसंघ हाजो खरो वेवसाय वो नुस्तें विकपी आतां पेंटर कसो जालो तो म्हाका कळना मंत्र्यान बी ताका आपोवन व्हेल्लो काय कितें पेंटींग करपाक कितें तें कांय म्हाका खबर ना वो सगळो जो चुकीचो प्रोसिजर केला तो कोणें माननीय मुख्यमंत्र्यान मुख्य सचिवान कामगार सचिवान कामगार कमिशनरान काय माननीय मंत्री मॅडमीन हांव समस्त स्वाभिमानी गोंयकारांच्या वतीन विचारता की ह्या सगळ्या गैरव्यवहाराक जबाबदार कोण लायक दी ऑपोजिशन कीप सेईंग इट्स अ लेबर गेट स्कॅम बट लेट मी अश्युअर यू फर्स्ट अँड फॉरमोस्ट इट्स नॉट अ स्कॅम दे वर आस्क्ड टू गिव अ सेल्फ डेक्लरेशन सो Yeah, so whoever was involved in construction, they were asked to give a self-declaration and the self-declaration was collected from the individual people. And we had a special camp for registration. So the inspectors went to different panchayats to collect information from them on the number of laborers that were there because from the panchayats I think you'd get the correct information of how many laborers were there in each constituency.